मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा तर मित्रांनो आज आहे पांडवपंचमी पांडवपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जशी आपण लक्ष्मीच्या दिवशी पूजा करतो लक्ष्मी पूजनच्या दिवशी पूजा करतो दिवाळीच्या दिवशी आपण पूजा करतो तशी आज ही पांडवपंचमी अत्यंत महत्त्वाची पंचमी आहे तर या पंचमीला बी विशेष खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि हा दिवस हा खूप शुभ या दिवशी आपण जेवढी महालक्ष्मीची सेवा केली तेवढी कमी आहे या दिवशी आपण कुमकुमार्जन करू शकता स्त्रीसुक्तचं पठन करू शकता विष्णू सहस्त्र नामावलीचं पठन करू शकता विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र यांचं आपण पठन श्रवण करू शकता आजच्या दिवशी आपण बेलाच्या झाडाखाली दीपदान सुद्धा करू शकतो आणि महादेवाच्या मंदिरात दीपदान करू शकतो कारण हा दिवस पांडवपंचमी म्हणजे सर्वात महत्त्वाचा दिवस आहे जशी बसंत पंचमी महत्वाची आहे तसं आजचा दिवस महत्वाचा आहे जशी तर जशी आपली नवरात्रमध्ये महालक्ष्मी पंचमी महत्वाचे तसा हा पांडव पंचमीचा दिवस हा महत्वाचा आहे ज्या ज्या पंचमी आहे नागपंचमी आहे त्याशिवाय प्रत्येक ज्या ज्या सन ज्या पंचमी येतात त्या जशा जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढंच महत्त्व आजच्या दिवशी दिलं गेलेलं आहे कुठल्याही नवीन कामाला सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता गाडी घेऊ शकता जमीन घेऊ शकता गृहप्रवेश करू शकता शुभकामाचं जर काही असेल विवाहबद्दल तुम्ही मुलगा मुलगी बघायला जात असेल नारळ गोटा करत असेल सगळंही त्याच्यासाठी सर्व शुभ मुहूर्त आहे दुकानात व्यापारासाठी ओपनिंगसाठी सर्व काही कामांसाठी हा दिवस अत्यंत शुभ बाय तर या दिवशी आपण महालक्ष्मी अष्टक फक्त दोन मिनटंसुद्धा काढून श्रवण केले तरी महालक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने महालक्ष्मी अष्टकला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आता मी दहा तारखेला गुजरातमध्ये जात आहे दोन तीन दिवस म्हणजे शनिवार रविवार सोमवारपर्यंत मग त्यानंतर मी एखादं पुराण लावण्याचा विचार करत आहे ऑर्डर करून ठेवेल पुराणांचं आपण श्रवण करूया जसे भाविक भक्त माझे शालिनी भक्तिसागर चॅनलला पुराणांचा भंडार शोधण्याचा प्रयत्न करतात तसंच तुम्ही सर्व जणांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपण नवीन पुराण एखादं अकरा तारीखनंतर मी विचार करेल मग आपण नवीन पुराण लावू आणि नवीन कुठलंही जे नऊ पुराणं आतापर्यंत आपण शालिनी भक्तिसागरवर टाकून चुकलेली आहे तुम्ही बी श्रवण करून चुकलेले आहे आपण दहावं पुराण काहीतरी चांगलं लावू म्हणजे आपल्याला त्याच्या पुण्यफळाची प्राप्ती सर्वात जास्त होईल कार्तिक महिन्यामध्ये बऱ्याच काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई कार्तिक मास महात्मे टाका तर सॉरी मी काहीच व्हिडिओ म्हणजे टाकू शकली नाही कारण की हॉटेल पण माझी मोठी आहे हार्डवेअर आहे पार्लरचे बी खूप कस्टमर होते मुलगा मुलगी भोपालहून माझी मुलगी बी डी एस कम्प्लीट झाली डॉक्टरीची आता एम डी एस करत आहे मुलगा बी फार्मसीच्या मेडिकल इंडस्ट्रीमध्ये तो शिकतो आहे तर मग मुलग मुलगी भोपाळून आले तर त्यांच्यासाठी पण मी वेळ जास्त देऊ शकली नाही दुकानदाऱ्या दोन तीन होत्या यूट्यूब बी जसं होतं तसं चालू ठेवलं मी तर जसे व्हिडिओ पाहिजे होते ब्लॉगचे ते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण दाखवू शकली नाही त्याबद्दल खो सॉरी सांगते मी बऱ्याच काही माझं मनात होतं की दिवाळीत आपण हे दाखवायचं ते दाखवायचं अशी पूजा दाखवायची तशी पूजा दाखवायची मी स्वतः खूप सेवा केल्या तर बरंच काही मला दिवाळीचं दाखवायचं तर पण मी दाखवू शकली नाही पण सेवा मात्र मी संपूर्ण केल्या माझ्या घराच्या ज्या सेवा आपल्याला करायच्या होत्या कारण कोणी मला म्हणजे हेल्प करायला पण नव्हतं जे माणसं मुलं वगैरे होते तर ते दुकानदारीत होते सर्वे तर कोणी शूट करायला नव्हतं त्यामुळे मी दाखवू शकली नाही तर आपण एखादं पुराण चांगले लावू आतापर्यंत नऊ पुराणं आपले शालिनी भक्तिसागरवर आहेत दहावं पुराण आपण लावू आणि पुढे मग आपले राहतील आठ पुराणं तेसुद्धा आपण हळूहळू करून श्रवण करून घेऊ देवाला हीच प्रार्थना करा की शालिनीताईंना शालिनी दिदींना खूप खूप वेळ भेटे की ते पुराणं आमच्यापर्यंत पोचू शके मी देवाला हेच मागते की मला खूप वेळ भेटो की मी पुराणं वाचून वाचून तुमच्यापर्यंत पोहोचू फक्त टाईमची कमी पडते मला त्यामुळे मी करू शकत नाही खूप माझा जीव पण जातो की मी काहीतरी मला दोन तास तरी दिवसभरातून बी मिळाले तरीसुद्धा खूप आहे त्या दोन तासात मी एक एक तासाचा पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल पण खूप काटकसरीने बी टाईम काढण्याचा प्रयत्न करते पण नाही निघू शकत जॉईंट फॅमिलीमध्ये असल्याकारणाने आणि दुकान व दुकाना बी दोन तीन येऊन जातात तर सर्वांना हँडल करणं सर्व काही नाही होत त्यामुळे फक्त एवढीच प्रार्थना करा की खूप टाईम भेटे की मी पुराणं वाचू शकू हेच मी सुद्धा स्वतःहीच मागते देवीला की मला खूप वेळ दे खूप वेळ दे की मी खूप पुराणं वाचू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू हेच मी प्रार्थना करते तर तुम्ही पण माझ्यासाठी हेच प्रेयर करा की मला वेळ भेटे आणि पुराणं तुमच्यापर्यंत चांगले चांगले येत राहो आणि तुम्ही बी श्रवण करा कारण की मला माहिती तुम्ही खूप इंटरेस्टेड आहेत पुराणं ऐकण्यासाठी की बरेच भाविक भक्त आहेत माझे की ते पुराणं अजून पण ऐकत आहेत फक्त बालाजी महाराज महालक्ष्मी माता मला वेळ काढून दे मी हीच प्रार्थना करते तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकूया महालक्ष्मी अष्टक दोन मिनटं काढून सर्वांनी नक्की ऐकायचे महालक्ष्मी अष्टक श्री गणेशाय नमो नमः श्री शुभलाभाय नमः श्री गणेशाय नमो नमः नमस्तु ते महामाय श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्तु ते गरुडारुडे कोलासुरभयङ्करि सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमस्तु ते सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे हरे देवि महालक्ष्मी नमस्तु ते प्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोस्तु ते आद्यरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरि योगिजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते स्थूलसूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ती महोदरे महा हरे देवी महालक्ष्मी नमस्त देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमस्तु श्वेतांबधरे देवी नाना लंकार जगस्तिते जगन्मातर महालक्ष्मी ते महालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठेत भक्तिमानर सर्विद्धी वापनत राज्यम प्रोती सर्वदा एक काल पठे नित्यं महा पाप द्विकाल ये पठे निनधान्यसर्पि थिकाल पठे महालक्ष्मी भवं नित्यं प्रसन्नं वरदां शुभम् इन्द्रादिकृतश्रीमहालक्ष्मी अष्टकं सम्पूर्णं हरिशुभलाभाय नमः श्रीगणेशाय नमो नमः नमस्तु ते महामाय श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्तु ते गरुडारुडे कोलासुरभयङ्करि सर्वपाप हरे देवि महालक्ष्मी नमस्तु ते सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्तु ते प्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोस्तु ते आद्यरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरि योगिजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोस्तु ते स्थूलसूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवि महालक्ष्मी नमस्तु ते पद्यासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिनि परमेशी जगन्मातर् महालक्ष्मी नमस्तु ते श्वेताम्बधरे देवि नानालङ्कारभूषिते जगस्तिते जगन्मातर् महालक्ष्मी नमस्तु महालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठेत भक्तीमानर सर्विद्धी वापनत राज्यम प्रोती सर्वदा एक काल पठे नित महापापविनाशनं द्विकालये पठे निनधान्यसमर्पिण त्रिकालये पठे नित महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवं नित्यं प्रसन्नं वरले शुभलाभा इन्द्रादिकृतश्रीमहालक्ष्मी अश्वमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु महा महा नमस्तुते नमस्तु गरुडारुडे कोलासुरभयङ्करि सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोस्तु ते सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःख हरे देवि महालक्ष्मी नमस्तु सर्व ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोस्तु ते आद्यरहिते देवि आद्यशक्ती महेश्वरी योगी जे योग योगसंबूते महालक्ष्मी नमोस्त स्थूलसूक्ष्मे महोरद्रे महाशक्ती महोदरे महा हरे देवी महालक्ष्मी देवी पद्यासनस्थिदे परब्रह्मस्वूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमस्तु ते श्वेताम्बधरे देवी नानालङ्कारभूषिते जगस्तिते जगन्मातर महालक्ष्मी नमस्तु ते महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यंपनत एककालपे निपविनाशनं िकाल पठे निनधान्यसमर्पिण थिकाल पठे निहाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भव नित्य प्रसन्न वरदा शुभम इंद्रादित श्री महालक्ष्मी अष्टक शुभलाभाय नम श्रीगणेशाय नमो नमः नमस्तु ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्तु ते गरुडारुडे कोलासुरभयङ्करि सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमस्तु ते सर्वे ज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मी नमोस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोस्तु ते आद्यरहिते देवि आद्यशक्ति योगिजे योगशम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते स्थूलसूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते पद्यासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेशी जगन्मातर् महालक्ष्मी नमस्तु ते श्वेताम्बधरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्तिते जगन्मातर् महालक्ष्मी नमस्तु ते महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यं सर्वदा एक महापाप निपापविनाशनं िकाल पठे निनधान्यसमर्पिण त्रिकालये पठे निहाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भव नित्यं, नित्यं।, महा महा नित्यं। प्रसन्न वरदां शुभम इंद्रादित श्री महालक्ष्मी अष्टक संपूर्ण श्री लाभाय नम श्रीगणेशाय नमो नमः नमस्तु ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्तु ते गरुडारुडे कोलासुरभयङ्करि सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमस्तु ते सर्वे ज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मी नमोस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोस्तु ते आद्यरहिते देवि आद्यशक्ति योगी जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तु ते सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्यासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेशी जगन्मातर महालक्ष्मी ते श्वेतांबधरे देवी भूषिते जगस्ती जगन्मातर महालक्ष्मी ते महालक्ष्मी अष्टकं सोत्रं पठेत भक्तिमानर सर्विद्धी वापनति राज्यं प्राप्नोति सर्वदा एककालपठे नित्यं महापापविनाशनं द्विकालये पठे नित्यं धनधान्यसमर्पिणं त्रिकालये पठे नित्यं, नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवं नित्यं प्रसन्नं वरदां शुभम् इन्द्रादिकृतश्रीमहालक्ष्मी अष्टकं सम्पूर्णम्